आयला हे बायकोला आवरायला दहा तास लागत आहेत मेकअपला फेफक लावून जायचंय म्हणे इथं बारा किलोमीटर दुकान एकच घावतंय आणि मेकअप पार तिकडं पंचवीस किलोमीटर इथं पेट्रोलला पैसे नाहीत आईला जाऊ द्या आहे बाबा हावस पूर्ण ए चल ना लवकर चला, चला 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 आले 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 नाचते कुठं डान्स बारला जायचंय का मेकअपला जायचंय चला ना आता लवकर चला 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 काय लगेच घाई का कुठं बस अवघड बायकांचं अवघडी करू बंद नाही टेन्शन नाही घ्यायचं आपली गाडी कधीच बंद होत नाही आता बघू ना टेन्शन नाही लिहि का आईला परत काय झालं अरे बापरे असं काय गावात तू नजर लागली गाडीला माझी नजर लागली शी बाबा कधी कुठले एक तरी काम होत का तुमच्याकडून व्यवस्थित म्हणजे कळत नाही का गाडीचा प्रॉब्लेम होऊ शकतो रस्ते कशी येत प्रॉब्लेम होतो खाटाला घेऊन फिरता कशाला मग खटा एकोणीसशे सत्तेचाळीस चं मॉडेल येते स्वातंत्र्य स्वातंत्र्य व्हायच्या आधीच माहिती आहे ना तुमच्या सारखं आहे सत्तेचाळीस चं मॉडेल सावलीत चल पुढं यायला यायला काय झालं भाऊ पाचकाच करीत ही एक नेवायको एक हिचा मेकअप करून मलाच टेन्शन आलंय एक गाडी नाही मेंटेन करतायत का स्वतःला गाडी मेंटेन म्हणजे बापाने घेऊन दिलेली ती वीस पंचवीस वर्षापूर्वी बस ना आता तिचं लाईफ संपलाय गाडीच तुझं मेकअपचं संपलं लग्न झाल्यावर मेकअप करायचा नसतो असं कुठे लिहिलं नाहीये काय गरज नाही आता नाही होत काय करू चालू करा आता कशाला डांबर ते मेकअप करायला जायचंय म्हणे बहिणीचं लग्न आहे माझ्यावर भा, हा एवढी गोरी पाणी ना तू स्वप्न सुंदरी सारखी तरी चाललं ना मेकअप ला घेऊन तुला पडली गाडी त्यात मी काय करू शकतो अशी कशी बंद पडते गाडी आहे ती काय माणूस आहे काय लगेच डॉक्टर कडे काय झालं बघा लवकर काय मला मेकअप साठी मरशील कुठल्या जमान्यातला खटारा घेऊन फिरताय काय माहिती खटारा माणसं नाही बा आपण दिलेलं दिला लाड्याची गाडी मज... चालू करा चला लवकर मला उशीर होतोय तिकडे एक तर माझ्या मैत्रिणीचं जागरण गोंधळ आहे आज हा मला आवरायचंय लवकर हा 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 जागरण गोंधळ तिथे चांगलं जागरण करशील जाऊन

माझ्यापेक्षा तुला जागरण प्यार आहे मी नाही झालं गाडी चालू करा नाही होत तर मी काय करू काय मी काय गाडीचं सॉफ्टवेअर इंजिनियर आहे काय का इथेच बसायचं कमी येईल ना कोणीतरी बघू ना कोणीतरी येत आहे का किती उशीर होईल बापरे काय चाललंय एक तर रस्ते हे असले कुठे आणून ठेवलं डोंगरामध्ये आणि पार्लर ला जायचं ते इतकं लांब कसं काय चालत जाते मी लांब आहे चोवीस किलोमीटर आहे त्यासारखं का नाही तुझ्या घराच्या खाली लगेच मेकअपच दुकान आहे लगेच चालली मेकअप करायला गाव गाव दुकानदार मध्ये आणून ठेवलं काय माहिती त्याच्यात ती खटारा नाही म्हणायचं गिफ्ट दिलेलं ते कळलं का गिफ्ट ठेवा तुम्हाला जाने आपली जाऊ दे मला नाही थांबायचं मी जाते तुम्ही तुमचं रिपेअर करा आणि यायचं येऊ नका इकडे 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 काय म्हणली तू काय म्हणली माझ्या गाडीला खटारा म्हणली तू मग काय म्हणू लाज वाटते का बापांनी गिफ्ट दिलेली मला लहानपणी बर्थडे ती तुमच्याकडेच ठेवा गिफ्ट जाऊ देत मला काय प्राणी बिणी यायचे ठेवून सांगतो ना गाडी खराब झाली म्हणून मी काय करू दिवस गाडी पण पडली होती कधी आपली मी कुठे होती बघायला होती आणलं नव्हतं का तुला नाही माहिती तुला नाही माहिती तुला सगळंच माहिती असत माणसाची गाडी पण खटारा माणसं खटर मग लग्न केलं खटर माणसा सोबत काय झाली चूक चूक झाली हा 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 आमची चूक झाली तुमची नाही माझी झाली मी आली सगळं सोडून तुम्ही गेले काय ग माझी बाई तू अशी वाक्षीन म्हणून वाटलं नव्हतं काय वागले मी मग एक दिवस फक्त पार्लरला घेऊन तरी एवढं दुखतंय बरोबर होत आई म्हटली काळी कर काळी कर कमीत कमी मेकअप करावं नसतं लागलं ना एवढी गोरे असून तुला मेकअप करायची काय गरज आहे आता जायचंय ना मला तिकडे जायचं तिथे फ्रेंड्स येणार आहेत मेकअप करून काय तू काय तिथं काय काय करणार आहेस का तिथं नाचणार आहे का मग मी कशाला नाचू बोलले माणसं त्यांनी नाचायला मी नाही नाचणार मग मेकअप करून जायची गरज आहे का ते दहा लोकांमध्ये सगळ्या अशीच जायचं का अरे तिथं सगळ्या गावाकडच्या साध्या सिंपल बायका आहेत सगळ्या मी गावाकडची नाही ना मी मुंबईची तर ता मी तसंच जाणार म्हणजे समजलं तू गावाचं रेकॉर्ड मोडणार वाटत समजायचं समजा होईल चालू काळजी चालू करा लवकर मला उशीर होतोय लवकर का जाऊ मी घरी जाते मी मर्शेल बाईचा मेकअप आहे मर्शेल फार वर जाशील एक दिवस तुम्ही ती बाकीची फालतूची बडबड का करताय तुम्ही गाडी चालू करणार आहे की मी जाऊ फालतूची बडबड माझी बडबड तर लय आवडायची माझी बडबड बघून तर माझ्या प्रेमात पडून लग्न केलं लव्ह मॅरेज आता काय होतय मेकअप नाही केला म्हणून नवऱ्यावर दोष करायचा आहे का नाही मग काय एक गोष्ट तुम्ही नाही करू शकत माझ्यासाठी का उपयोग आहे काय घेऊन आले मला घ्यायला शी खटारा नाही माराय जगायच काय माहिती अरे काय दळिंद्र काय भानगडे काय झाले गाडीला गाडी खटारा तू खटारा अरे एवढं चांगलं वैनिल घेऊन चाललाय कुठं चाललाय अरे मेकअपला चाललो होतो तिला घेऊन आणि मेकअपला ही गाडी घेऊन चाललाय काय इज्जत फिज्जत काढला आहे का नाही काय अरे बापाने घेऊन दिले नाही आरती हा बापाने असले दिले घेऊन आता ती वीस वर्ष कोणतरी वापरली दहावी पाच झालो पाच वर्ष पंचवीस वर्ष झाले अरे काय घेऊन घेतली खटारा गाडी अरे वहिनी बघ गाडी बघ तू तू अवतार बघ तू बुट बघ का शो सारखं वाग लागणार ते केस बघ तुझे अरे गाडीवर माणसाची इज्जत नाही काढायची माणसाच्या राणीवर बघायचं माणूस कसा असतो तो आता काय तू राणी म्हणून काय दिसतंय तुला पडतंय जॅकेट फाकेट बघ हाय का मॅचिंग आहे का काय आहे काय हे बघ ना ड्रेसिंग मॅचिंग ब्लॅक ब्लॅक कशाची मॅचिंग आहे तुझी काय तुझी गाडीन काय तू नर कोणा चाललाय मला जागरणाला तर ती जागरण आहे आता काय इला काय तिथे जाऊ मुरळी मुरळी डान्स करायचा का मेकअप करून अर पण मेकअप ही करावं लागतो का काय तू घेऊन चाललाय काय आहे का तुला काय पडते काय तू आवतार तू बोला का तुला कसं वाटतो माणूस आहे का तू पण नाही सायता नाही मी ऐका अरे जरा मान सवनी राखी जरा मान सवानी छे ना आता अरे काय वहिनीन काय तू काय तुझी तरान चालय मेकअपला कपला का बस तू चेहऱ्यावरून नाही नाही खरं आहे खरं आहे त्यांचं अरे ते तुला म्हणते कोण आहे आयडा इंग्लिश मध्ये येडे असे म्हणून मी म्हटलं का बस म्हणून तू इज घालता मी वाचून तू माहिती काढतो काय अरे पण ती हाय ना खरे तू काय काय बदल आहे त्यात काय जवळ काय बदल चार रूपात नाही जायचं तू तुवाड्या बघतो लोकांच्या काय काय गाड्या साध्य आपल्याकडे आहे का गाडी हाय ना बघा आपली कसली गाडी अरे ती डिस्कवर आहे डिस्कवर हायची काय खटारा गाडी चलती का तरी तो तू डोकं कुठं चाललाय तू मी कुठं जाईन माझं काय आपलं रोजच आहे तुला कस कसा थांबल अरे तू घेऊन चाललाय कुणाला तुला अक्कल आहे का कोणाला घेऊन माहिती दुसरी कोणाला घेऊन चालू माहिती कुठं झालेली मेकअपला चालली ना मेकअपला चालली मग काय कुठं फिरवायला चालली असं झाल्यात का मग मेकअपला मग काय हायफाय होऊन जायचं काय मग काय तिथं काय महा मेकअप करायचं शोभला पाहिजे काय तू एवढ्या सुवर्ण्यासारखं बायकूला जाडी म्हणतो तुला अक्कल आहे काय घालतो गपना वहिनी काय जात याच्या बरं चला माय बरं मी नेतो मला मेकअपला माल चला चला माय हा तुला गोट घाल इकडे अरे काय चुकीच आहे का तू कोण माझ्या बायकोला मेकअपला घेऊन चालला तिकडे बायको होईत अजून थोबार तोंड्या काळ्या तोंडाच्या माकडा सारखा दिसतोय माझ्या बायकोला घेऊन चाललाय तुझं तू डोक्यात गोटा घालून लोक काय म्हणते कोणा सोबत शोभ होत आहे का तू शोभेल गोटा टोकल्यात घालीन अख्खा डगड बाहेर काढीन मागून चल निघ निघ इकडून त्या जागेवर चल आलाय मोठा शहाणा पंचायत करायला तू किती श्यान आहे माहिती काय रे चालली त्याच्या सोबत मला पार्लरला जायचंय ना उशीर होतो ना मला पार्लरला चालू होत नाही डब्बा गाडी कोण का ना खाली ठेवून बापाने गिफ्ट दिलेली ती मला ठेवा तुम्हाला गिफ्ट मग उद्या कोणा मेकअपला जाशील मर्शी मेकअप नाही केल्यावर तू त्याला जाऊ दे आता तुमच्या चांबा चौकशा बंद करा आणि ती गाडी चालू होती का बघा खटाला तुमची पण इथून झालं की तिकडे घरी काम असतात हा लय काम तुमची आई काम करती लय काम करती बाई तू निस्ते आरशात बघू बघू म्हणती मी कशाला आरशात पाहू ग मीच माझ्या रूपाची राणी ग माधुरी दीक्षित लागून गेलीस ना तू गे पार पडनाव पडनावरा जुलाबावर मारलाय जेवण करता येई सकाळ सकाळ उठले ताटावर पळतोय निस्ता आणि मेकअपला चाला मेकअपला चाला झेंडे गाडायचे बाकीचं सगळं सोडणार आहे गाडी करणार आहे रिपेअर मला खूप काम आहे तुमच्या सारखी काम तिकडे नाहीये मी करा लवकर चालू नाही झेंडे गाडायचेत ना तिथे जाऊन तुला मेकअप तर झालाच नाही फुकट आले मी तुमच्या नादाला लागून इथे तुला माझ्यापेक्षा तुझे मैत्रीण प्यारी तिचं जागरण गोंधळ मग एकदाच होत लग्न तुम्ही किती वेळा केले एकदाच करता ना नाही दहा लग्न केले दहा बायकात के आहेत माझ्या बाजू आजूबाजूला मैत्रिणीच एकच आहे एकूल एक आणि मला ते अटेंड करायचंय त्यामुळे तुम्ही लवकर आता हे करा चालू हा ग माझी बाई तिथं उभं राहून चालू होणार बघतो ना हात जोडतो तुला हो इकडे सर बाजूला नाही होत गाडी चालू होईल थोडं बघावं लागेल काय लोहाची आहे तिला बाबा काय माणूस आहे हा एक काम कर तू जा मी मेकॅनिक कडे गाडी रिपेअरिंग करून आणतो नक्की नक्की थोडं जा की दोन चार पावलं पावलं व्यवस्थित मी येतो तसं पण इथे थांबून उपयोग पण जाते मी त्यापेक्षा जा या लवकर नक्की हो काय बाबा माणूस आहे उग चालेल एवढी लांब चाले लावलं लका गाडीचा फॉल्ट लका इथ वायर सटकली वय गेलं का सायतान मला वाटलं लयच मोठा प्रॉब्लेम झालाय गाडीला आता होईल चालू वायर निसटली साठली होती नाच खायला झाले बाबा एकदा चालू सकावत